तर 2014 मध्ये भूस्खलनामुळे उद्ध्वस्त माळीण पुन्हा उभं राहिलं आहे. 30 जुलै 2014 ला भोवतालच्या डोंगरानं माळीणला गिळलं होतं. ढिगाराखाली 151 गावकऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. अख्खं गाव बेचिराख झालं होतं, पण आता या गावानं पुनर्जन्म घेतलाय. नवीन माळीण आता वसण्यात आलंय. माळीणवासियांना आता पक्की घरं देखील मिळाली आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेली शाळा आता पुन्हा रंगरंगोटी करून विद्यार्थी घडवण्यासाठी तयार आहे. तब्बल 2 वर्ष आणि 7 महिने पत्र्याच्या शेडमध्ये राहिल्यानंतर आता कुठे माळीण गावच्या रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घरात जायला मिळणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांनी. घटना घडली आणि माळींचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारकडून करण्यात आला. जवळीच आंबडे या गावी माळींचं नवीन माळींचं पुनर्वसन करण्यात आलं. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी 68 घरांचं काम पूर्णत्वावरती करण्यात आलेलं आहे. माळींचं नवीन पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. माळीण दुर्घटनेमध्ये जे बचावलेले आहेत किंवा जे मृत पावले त्यांच्या नातेवाईकांसाठी ही घरं देण्यात येणार आहेत. संपूर्ण आमटे परिसरामध्ये 68 घरं बांधण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, अशा पद्धतीने या घरांची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. घराच्या पाठीमागच्या बाजूला स्वच्छतागृह असेल किंवा टॉयलेट असेल, बाथरूम असेल, याची रचनासुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तब्बल 2.5 वर्षानंतर ही घरं आता पूर्णत्वावरती आलेली आहे. कारण की माळींची जी दुर्घटना घडली त्यानंतर तब्बल 2.5 वर्ष जे माळींकर वासी आहे ते पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. त्यामुळे 2.5 वर्षानंतर कुठेतरी आता माळींकर वासी जे आहेत, रहिवासी आहेत, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत, घराची स्वप्न आहेत, ती आता पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळणार. कॅमेरा पर्सन तुषार बांगरसह सुनील ठेगळे, जय महाराष्ट्र, माळीण, पुणे.